तर आपल्याला 5-25 लाख रुपये खर्च करून पहिले सगळं व्यवस्थित करावं लागतं. नंतर हे चालवणार आहे की MIDC ने चालवायचं म्हणजे शेवटी आपली जबाबदारी आहे. म्हणजे आधी नंबरचे लोक असं सांगणार नाहीत की ते आमच्यामुळे झालं, असं म्हणणार MIDC च्या ताब्यात आहे. म्हणून मी अर्जंटली नाही चालू आहे. MIDC च्या लोक हेडक्वार्टर करावं दिवस सगळे अधिकार मी करावं. दुसरी महत्वाची गोष्ट आता जी लँड होताना मला निदर्शनास आली आहे, लाईट लँडिंग त्यांचं सुरू आहे कळतं, ते आपल्या दिल्लीला दाखवायला गेलं गवत असं बोल त्याच्यामध्ये लाईट आहे. आता त्याचा इफेक्ट जाणवणार नाही, पण रात्रीचं त्या सगळं बरोबर लातूर बीड ला जाणारे लोक सुद्धा इथे तिथून जातात. आदिलाबाद निजामबाद हे तेलंगणामधले जिल्हे, गुलबर्गा बिगर याच्यावर अवलंबून असतात. मागील काळामध्ये रिलायन्सला देण्यात आलं, परंतु रिलायन्स या बटचा बाब की घरणं ऐसे रखते हो क्या एअरपोर्ट अशा पद्धतीनं लवकरात लवकर सुरू करता येईल. आणि त्याच्यामध्ये योगायोग असा आहे की स्वतः 10 तारखेला महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब इथे येत आहेत. त्याची संधी घेऊन हे पुन्हा एकदा एअरपोर्ट सुरू करता येतं का, कारण हे MIDC च्या ताब्यामध्ये आहे. आणि काही कालावधीपूर्वी MIDC ने हे अंबानींच्या कंपनीला दिलेलं आहे. मी येताना माझ्यावर आता अंबानीच्या कंपनीची लोकं देखील होती. मी दोन्ही खासदार साहेबांची आता चर्चा केली, लोकप्रतिनिधींची चर्चा केली, भावना फार मोठ्या तीव्र आहेत. MIDC ने पुन्हा एकदा हे विमानतळ ताब्यामध्ये घेऊन चालवावं अशा सगळ्यांची मागणी आहे. आणि या संदर्भात 10 तारखेनंतर मी स्वतःही बैठक लावणार आहे. आणि मला असं वाटतं की MIDC अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा हे विमानतळ चालू करू शकतं याची मला मंत्री म्हणून खात्री आहे. परंतु काही त्याच्यामध्ये नियम आहेत, कशा पद्धतीची ॲग्रीमेंट झालेली आहे की 10 तारखेनंतर मी तपासेन आणि योग्य तो निर्णय. लाईट लँडिंग लाईट लँडिंगच्या परवानगीच्या संदर्भात देखील पाहणी मी आता केली. मी आत्ताच एव्हिएशनच्या लोकांशी देखील बोललो आहे. लाईट लँडिंग ही अमित शहा साहेबांसाठी तर होईलच, पण भविष्यामध्ये नांदेडकरांसाठी देखील होईल. म्हणजे अमित शहा धोरणामध्ये नाही, मला असं वाटतं की काही कुठचा ह्याच्या पुढे मी मला मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदयांनी इथे पाठवलेलं आहे, याच्यानंतर नांदेड विमानतळ सुरू व्हायला कुठची अडचण येईल असं मला वाटत नाही.